सरताळी गावामध्ये लंपीचे लसीकरण 100% पूर्ण झालेले आहे। पशुवैद्यकीय दवाखाना कुडाळ व पशुवैद्यकीय महाविद्यालय क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय शिरवत येथील इंटर्नशिप करणाऱ्या स्टुडंटच्या माध्यमातून सरताळी गावामध्ये 100% लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे। सध्या लंपी आजारामुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक जनावरे मृत्युमुखी पडू लागल्याने शासनाच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले आणि आम्ही ऐकले नाही असं झालंच नाही। बोंडरवाडी धरणाचा प्रश्न लवकरच निकाली लावणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। मांढरदेव तालुका वाई या ठिकाणी मांढरदेव ट्रस्टच्या मंदिराशी जवळील परिसरामध्ये जांभळीच्या व करवंदाच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने काही दिवसांपूर्वी अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस झाल्याने त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सातारा ठाणे जिल्ह्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून संधी मिळालेली आहे। ग्रामीण व दुर्गम भागामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक व मूल्य शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी जास्तीत जास्त शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडू शकते असा विश्वास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुरुस निपाणी विभागातील केंद्र प्रमुख अलका सप्पळ यांनी व्यक्त केलेला आहे। पुण्यामध्ये झालेल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांच्या निषेधात साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानी झेंडा पायी तुडवत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। वर्धनगड येथील मानुबाई माता मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण येत्या 8 दिवसांमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करणार असल्याचे युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय मोहिते यांनी सांगितले आहे। जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त फार्मसिस्ट संघटनेकडून सातारा शहरातून बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। औंध तालुका खटाव येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेमध्ये पाचगणी नगर परिषद अव्वल आलेली आहे। 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते या पालिकेचा गौरव होणार आहे। नवरात्र उत्सवामध्ये पाचगणी परिसरातील गावोगावी देवी बसवल्या जात नसल्या तरी देखील रासदांडिया व इतर होणाऱ्या कार्यक्रमांची परवानगी द्यावी। उत्सवादरम्यान शहरात ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। CCTV कॅमेऱ्यांवर वॉच राहणार असून यंदाचा नवरात्र उत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केलेलं आहे। स्वच्छतेचं शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पाचगणी शहराला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरिझम अवॉर्डने घोषित झाल्याने पाचगणी शहराच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। नवरात्र उत्सवामध्ये विशेषतः महिलांनी काळजी घेऊन सहभाग घ्यावा। दागदागिने सांभाळून व घराबाहेर पडताना खबरदारी घेऊनच बाहेर पडावे। या काळामध्ये बंद घरे चोरटे लक्ष करतात आणि तसंच सोन्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला जातो, तेव्हा नागरिकांनी व महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी। महिलांच्या बाबत कोणतेही चुकीचे प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा हुल्लडबाजांना कराड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक BR पाटील यांनी दिलेला आहे। या होत्या दिवसभरामध्ये घडलेल्या सर्व बातम्या।